आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या भोगवे बीच ची शिफारस करण्यात आली आहे. देशभरातील 8 बीच मध्ये महाराष्ट्रातील एकमेव बीच म्हणून सिंधुदुर्गातील भोगवे बीच ची निवड करण्यात आली. समुद्री पाण्याचा दर्जा, किनाऱ्यावरील स्वच्छता, कनेक्टिव्हिटी, टुरिस्ट सेफ्टी, पर्यावरण व्यवस्थापन व योग्य माहितीची देवाणघेवाण या सर्व निकषावर आधारित ही निवड करण्यात आली आहे. जगाच्या पर्यटन नकाशावर भोगवे बीचला ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणून ठळकपणे स्थान मिळणार असून त्यामुळे जगभरातील हाय स्पेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटकांचं ओघ निश्चितपणे किनाऱ्यावर वाढणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होईल. भोगवे या पर्यटन स्थळाला ब्ल्यू फ्लॅग हे जागतिक नामांकन मिळालेले आहे, तर आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर हे नामांकन मिळालं आहे ते शासनाने ज्या बैठका निर्माण केल्या त्याच्यानंतर जे स्ट्रीट लाईट केली, त्यानंतर ज्या सोयीसुविधा म्हणजे लॉकर्सची सिस्टीम केली, त्याच्यानंतर बीचेसची साफसफाई, त्याच्यानंतर हे बाहेर जे आहेत रॉक्स त्याचंच पण सुशोभीकरण करण्याचं शासनाने ठरवलं. त्या कारणाने भोगवे गावची जी किनारपट्टी आहे ती सर्वसाधारण 8 ते 10 किलोमीटर लांबीची आहे. त्यात करून तिथे शासनामार्फत वेगवेगळ्या स्कीमी राबविल्या जातात. त्यात करून बचत गट, त्याच्यानंतर शाळा कॉलेजेस हे 8-8, 15-15 दिवस येऊन बीचची साफसफाई करतात. त्या कारणास्तव हे बीच नामांकनाला आलं आहे असं माझ्या माहितीनुसार वाटतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर या नामांकनासाठी भारतातर्फे भोगवे बीचचे मानांकन झाले आहे, तरी हे मानांकन प्राप्त करण्यासाठी अजून 2 वर्षे वाट पाहावी लागणार आहे. या 2 वर्षाच्या कालावधीत केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्यातर्फे या बीच साठी निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून मानांकनासाठी ज्या अटी शर्तीच्या पूर्ततेची आवश्यकता आहे त्याची युद्ध पातळीवर पूर्तता केली जाणार आहे. बाय.